विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती थोडी मागच्या काळामधली आहे, पण आता सुद्धा मोबाईलच्या जमान्यामध्ये तुम्ही पत्र लिहिण्याचा सराव करू शकता। पत्र लिहित असताना पत्राचा मायना कसा लिहायचा हे खूप महत्त्वाचं होतं। तर मायन्यामध्ये काही शब्द लिहिले जायचे, तर ते शब्द काय काय असायचे आणि त्या शब्दाचा अर्थ काय असायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे शब्द मी आज तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही पत्र लिहिण्याचा थोडासा सराव करा आणि हे शब्द लिहिण्याचा त्याच्यामध्ये उपयोग करा। तर बघा हा काय काय शब्द असतात ते। पहिला आहे सा न। सा न म्हणजे काय? तर साष्टांग नमस्कार। आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आपण साष्टांग नमस्कार करतो, तर पूर्ण साष्टांग नमस्कार असं लिहायच्या ऐवजी सा न असं लिहिलं जायचं। त्याच्यानंतर अजून पुढे शी सा न वी वी म्हणजे शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष असा याचा अर्थ होतो। तर हे सगळं आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना ज्येष्ठ व्यक्तींना आपण हे मायने लिहू शकतो। त्यानंतर आहे रा रा म्हणजे राजमान्य राजश्री। जर का आपण एखादं ऑफिशियल पत्र लिहित कार्यालयीन पत्र लिहित असू आणि कोणाला जर का एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींना आपण बोलवणार असू तर त्याच्या आधी राजमान्य राजश्री असं लिहिलं जातं। त्यानंतर आहे स न म्हणजेच सप्रेम नमस्कार। आपल्या बरोबरीच्या व्यक्तींना वयाने आपल्या बरोबरीचे जे लोक असतात त्यांना आपण सप्रेम नमस्कार करतो। त्यानंतर अनेक आशीर्वाद। आपल्यापेक्षा लहान मुलांना किंवा आपल्यापेक्षा वयाने जे लहान आहेत त्यांना आपण आशीर्वाद देतो, तर हे अ आणि आ अनेक आशीर्वाद असं लिहिलं जातं। आणि शेवटी आहे सा प्र म्हणजे सादर प्रणाम। हे सुद्धा आपण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना नमस्कार करतो। प्रणाम म्हणजे काय? नमस्कार। तर हे जे पत्रामधले मायने आहेत ते तुम्ही पत्र लिहिताना त्याचा उपयोग करू शकता। तर आजकाल मोबाईलच्या या जमान्यामध्ये आपलं पत्र लिहिणं थोडंसं मागे पडलेलं आहे, पण पत्र लिहिण्यात एक वेगळी मजा असते। आपला शब्दसंग्रह वाढतो, आपली कल्पनाशक्ती वाढते आणि आपण लिहिले आपल्या मनातले सगळे भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत पूर्णपणे आणि व्यवस्थित पोहोचण्यासाठी पत्र हा खूप चांगला दुवा आहे। तर तो तुम्ही नक्की आत्मसात करा, पत्र लिहिण्याचा जरूर सराव करा।